शिवाय हे ते कुंड आहे, अतिशय स्वच्छ पाणी आहे, एकदम गरम पाणी आहे. मला माहित नाही कॅमेरामध्ये दिसतंय का, पण असे वाफा येत आहेत. नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोअर विथ जय गुरुदेवमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत उनेरे गावात. उनेरे गावाला तुम्हाला जर इथे यायचं असेल, अष्टविनायकातील पालीचा गणपती जो आहे, त्या पालीच्या गणपतीपासनं 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर उनेरे गाव आहे. आपण आता मागे जे बघतोय ते इथे गरम पाण्याचं कुंड आहे, आणि आपण आता गरम पाण्याच्या कुंडात जाऊन स्नान करणार आहे. आणि इथे जे आहे ते विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे, तर त्याचं आपण दर्शन घेणार आहे. तर पहिले आपण स्नान करूया आणि मग दर्शन घेऊया. चला तर मग. 12 महिने स्नानासाठी गरम पाण्याची योजना नियतीने उनेरे या गावी केली आहे. इथे अशी जर तुम्ही बघितलं ती सोय केली आहे, स्त्रियांसाठी इकडे आणि पुरुषांसाठी इकडे. हे बघा इथे लिहिले गरम पाण्याचे झरे. पण आज जाऊया, मला कुंड दाखवतो. आता आपण जेंट्सच्या इथे आलो आहे आणि हे कुंड आहे, गरम पाण्याचं कुंड आहे. इकडे जर बघितलं इथे बघा वाफा येत आहेत पूर्ण. आणि इथे तुम्ही कपडे लावू शकता. त्या साईडला जे आहे ते लेडीजसाठी आहे. आणि आता मी पहिले गरम पाण्याने आंघोळ करतो आणि मग नंतर विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेऊया आपण. मंडळी तुम्ही गरम पाण्याच्या कुंडापाशी जर आलात तर इथे तुम्हाला मागे दिसतं आहे हॉटेल चिंतामणी आहे. इथे तुम्हाला नाश्त्याची सोय होऊ शकते. आणि पार्किंगची इथे सोय केलेली आहे. तुम्ही जर गाडीने येणार असाल तर इथे पार्क करता येईल तुम्हाला गाडी. आणि इथे सुद्धा हॉटेल आहे बल्लाळेश्वर. हे हॉटेल बल्लाळेश्वर, इथे तुम्ही चहा आणि नाश्त्याची सोय होऊ शकेल. इथे तुम्ही चहा नाश्ता करू शकाल. तर मंडई मगाशी आपण जे कुंड बघितलं तिथे स्त्रियांसाठी पुरुषांसाठी असे 2 सेक्शन केलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त हे जे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे त्याच्या बाजूला एक कुंड आहे. हे बघा हे ते कुंड आहे, अतिशय स्वच्छ पाणी आहे, एकदम गरम पाणी आहे. पुराणात अशी आख्यायिका आहे की श्रीरामाने बाण मारून सीतामाईस स्नानासाठी तयार केले. मला माहित नाही कॅमेरामध्ये दिसतंय का, पण असे वाफा येत आहेत. आपण जे आतील कुंड बघितले त्यातील दोन्ही कुंडातील पाण्याचे तापमान आपल्या त्वचेला सुसह्य इतके आहे. मंदिराजवळील या 3र्या कुंडाचे तापमान मात्र जास्त आहे. पहिले आता मी जातो कुंडामध्ये, स्वच्छ आंघोळ करतो आणि मग नंतर आपण आता मंदिरात जाऊन दर्शन घेऊया. भूगर्भातील लावा रसामुळे खडक तापतात, त्याच्या संपर्कामुळे पाणीही तापते. त्यात गंधक आणि कार्बन डायऑक्साईडचे मिश्रण व अधिक क्षार मिसळतात व हे पाणी खडकांच्या फटीतून बाहेर पडते व हेच पाण्याचे झरे साधारण 70° सेल्सिअसपर्यंत गरम असते. या पाण्यात आंघोळ केल्यानंतर त्वचा रोग नाहीसे होतात. शिवाय दिवसभराचा थकवा असला तरी तो क्षणभरात चटकन नाहीसा होतो. मंडळी आत्ता माझं सुंदर असं आहे कुंडातनं स्नान झालेलं आहे. आता आपण मंदिरात जाऊया. हे बघा इथे विठ्ठल रखुमाई देवस्थान उनेरे लिहिलेलं आहे. आपण आज मंदिरात जाऊया. तर मंडई असं सुंदर असं ठिकाण आहे. जर तुम्ही इकडे उनेरेमध्ये आलात किंवा पालीच्या गणपतीला जर येणार असाल तर या ठिकाणी नक्की या. चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना नक्की शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करू एकमेकांना